तर ललित पाटील ड्रग्स प्रकरणात नवा गोप्यस्फोट समोर आलेला आहे. ललितला येरवाडा जेलमध्ये ड्रग्सचा फॉर्म्युला मिळाला होता. अरविंद कुमार लोहरे या कैद्यानं त्याला ट्रेनिंग दिलं होतं. तर लोहरे हा केमिकल इंजिनियर आहे आणि अजूनही जेलमध्ये ललितनं लोहरेकडून फॉर्म्युला घेतलेला होता. तर भाऊ भूषणला त्याने त्यानंतर हा फॉर्म्युला दिला होता. भूषण पाटीलनं नाशकात केमिकल फॅक्टरी ही उभारलेली होती. ललित पाटील प्रकरणात आणखी एक महत्वाची अपडेट आता समोर येते आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाऊयात आपल्या असोसिएट एडिटर अश्विनी सातवडोके आपल्यासोबत जोडले गेले. अश्विनी, ललित पाटील प्रकरणात आणखी एक नाव अरविंद कुमार लोहरे, याचं काय कनेक्शन या सर्व संबंधात? अरविंद कुमार लोहरे हा केमिकल इंजिनियर आहे. तो एका गुन्ह्यामध्ये येरवडा जेलमध्ये सध्या आहे आणि ललित कुमार पाटीलला साकण पोलिसांनी जेव्हा ड्रग्स तस्करीमध्ये अटक केली त्यावेळेस ललित पाटील याची रवानगी जी आहे ती सुद्धा येरवड्याला करण्यात आली आणि त्याच ठिकाणी या दोघांची भेट झाली. केमिकल इंजिनियर असलेल्या अरविंद कुमारनं ड्रग्स कसं तयार करायचं याचा फॉर्म्युला जो आहे तो ललितला येरवडा कारागृहामध्ये दिला. त्या दोघांच्या वारंवार त्या ठिकाणी भेटी होत होत्या, सोबतच ते होते आणि ड्रग्स कसं बनवायचं याचं पूर्ण ट्रेनिंग जे आहे ते लोहारेनी ललित पाटीलला सांगितलं. त्यानंतर ज्या वेळेस वेगवेगळ्या आजारांचं कारण देत ललित पाटील हा ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत होता त्यावेळेस त्यानं त्याच्या भावाला हा सगळा फॉर्म्युला जो आहे भूषण पाटील जो पुणे पोलिसांच्या अटकेमध्ये आहे त्याला हा सगळा फॉर्म्युला दिला आणि त्यानंतर भूषण पाटीलनं या हा कारखान्याची उभारणी जी आहे ती केली आणि त्यातच जो रिहान अन्सारी आहे ज्याला पुणे पोलिसांनी आता मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलेला आहे या कारखान्याची उभारणी करताना रिहान पाटीलनं मदत केल्याचंही समोर आलेलं आहे. लोहारे हा अजूनही येरवड्यामध्येच आहे. त्याचा ताबा लवकरच पुणे पोलिसांकडून घेतला जाईल आणि त्यानंतर चौकशीमध्ये आणखीन माहिती जी आहे ती समोर येईल. दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन एक माहिती अशी आहे की ड्रग्सच्या विक्रीतून जो काही पैसा येत होता त्या पैशातून ललित पाटीलनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी केलेली आहे. त्यामुळं नाशिकमधले जे ज्वेलर्स आहेत ते सुद्धा आता पोलिसांच्या रडारवरती आहेत. पोलिसांकडून ज्या सोनारांकडे ललित पाटीलनं खरेदी केलेली आहे त्यांची चौकशी आणि त्यामुळे आणखी किती नावं या प्रकरणात समोर येतात अश्विनी हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.